आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. महिला सबलीकरण काळाची गरज, सौशोमिका महाडिक. कबनोरे ते आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा. महिला सबलीकरण व सशक्तीकरण झालं पाहिजे, महिलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले पाहिजे. मात्र स्त्रियांनी ईर्ष्या करू नये. आजच्या लहान बालिका उद्याच्या माता व गृहिणी होणार आहेत, त्यामुळे पहिला मान स्त्रियांचा आहे. स्त्रियांनी तणावमुक्त जगले पाहिजे. तणावाखाली स्त्री राहू नये असे प्रतिपादन शोमिका महाडिक यांनी केलं. कबनूर येथील इंदिरा मंगल कार्यालयात एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प हातकलंगले अंतर्गत आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शोमिका महाडिक या होत्या, तर आमदार सुरेश हळवणकर, महिला व बालकल्याण सभापती सौ वंदना मगदूम, सभापती रेश्मा संधी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पाककला व रांगोळी स्पर्धा तसेच लहान मुलांनी केलेल्या देखाव्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शोमिका महाडिक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. रोपाला पाणी घालून रोप लावूया, एक रोप वाढवूया असा संदेश देत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा परिषद सदस्य विजया पाटील, उपसभापती सुलोचना देशमुख, सुनीता पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, तालुका पंचायत सदस्य अंजना शिंदे, महानंदा कांबळे, सुनील स्वामी, नगरसेवक मनोज हिंगमिरे, पापालाल संधी, ग्रामविकास अधिकारी बी टी कुंभार, सुनीता पाटील, संगीता केटकाळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका आदी उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कबनूरहून कॅमेरामन टिपू संधीसह अजित लटके.